आज या ठिकाणी जगदंब प्रतिष्ठान आयोजित खासदार संसद रत्न डॉक्टर अमोल कल्ले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या निमित्ताने उपस्थित असलेले शिरूरचे माजी आमदार पोपटराव कावडे आणि उपस्थित स्टेजवर सर्व मान्यवर मंडळी, खरंतर पोपटराव गावडे ज्या वेळेला आमदार झाले ते काँग्रेसमधून पहिल्यांदा झाले आणि ते शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबलेत, म्हणजे ते थांबून येत वाट बघतायत, अंदाज घेतायत आणि मी पण थांबून राहिलोय अजूनपर्यंत। बाकीचे भाषण करून सगळे निघून गेलेत, पण संयम आणि दम फार महत्त्वाचा आहे। खरं तर आज मला पोपटराव गावडे यांच्या थांबण्यावरून या ठिकाणी लक्षात आलं, तर आज खऱ्या अर्थानं संसद रत्न खासदार अमोल यांचा वाढदिवस आणि या माध्यमातून आरोग्य शिबिराचं आयोजन केलं। गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसांपासून मी पाहत आलो आहे का डॉक्टरांनी खऱ्या अर्थानं विकासाच्या कामाबरोबर आरोग्यावर नागरिकांचं किंवा समाजाचं लक्ष केंद्रित करत तर त्यांनी या ठिकाणी केलेले आहे। कोरोनाच्या काळामध्ये अनेक सरकारी हॉस्पिटल असतील त्यांना सगळ्या यंत्रसामुग्री पुरवण्यापासून ऑक्सिजन्स, बेड्स, इंजेक्शन्स, औषधं याचा पुरवठा आणि त्याचबरोबर ह्या मतदारसंघातील सर्व नागरिकांचं आरोग्य एक चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे याच्यासाठी अनेक आरोग्याची शिबिरं आयोजित केली आणि त्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेतील ज्यांना जे काही आजार झाले असतील त्यांच्या उपचाराच्या सोयी या ठिकाणी खरं तर उपलब्ध करून दिल्या। आज जे आरोग्याचं शिबिर या निमित्ताने या ठिकाणी होत आहे त्याच्यामध्ये खरं तर असं जुन्नर तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर कधी झालं नाही, ज्यामध्ये मेंदू असेल त्याचबरोबर हृदय विकार असेल किंवा मनक्याचे काही विकार असतील जे काही मोठे विकार आहे याच्यावरचे खरं तर शिबिरं या ठिकाणी झालेलं नाही। आज त्या माध्यमातून ते शिबिर होत आहेत, नुसतं शिबिर होत आहे असं नाही तर त्याचं निदान झाल्यानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा खरं तर उपचार या निमित्त ते ठिकाणी होणार आहे। नक्कीच याचा आज वाढदिवसाच्या निमित्तानं हे शिबिर जे घेतलं आहे त्याचा आनंद खरं तर आपल्या सगळ्यांना आहे। मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या शेरकर परिवाराच्या वतीनं, विघ्नर परिवाराच्या वतीनं खासदार साहेबांना त्यांच्या भाव्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो।